आणि ब्रेकनंतर आपण बघणार आहोत आशिष शेलार यांनी अगदी काही क्षणांपूर्वी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी काल झालेल्या हिंसेचं समर्थन महाराष्ट्रातले काही पक्ष करतात आणि माथे फिरूनचं समर्थन करणारे हे पक्ष आहेत, हे पाप तुम्ही कुठे फेडाल असा देखील सवाल आशिष शेलार यांनी विचारलेला आहे. दिल्लीच्या हिंसेवरून त्यांनी आता चांगलीच टीका केलेली आहे सत्ताधाऱ्यांवर. हिंसेबद्दल आज संजय राऊत गप्प का, आज शरद पवारांची पोस्ट का नाही आली? दिल्ली पोलिसांनी एकीकडे संयमाचं दर्शन दाखवलेलं होतं आणि या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीची मागणी देखील आशिष शेलार यांनी केलेली आहे. मुंबई पोलिसांवर एकीकडे संशय व्यक्त केला तर तुम्हाला त्रास होतो आणि रोज बोलणारे संजय राऊत आज जवानांच्या बाजूने का बोलले नाहीत असा सवाल देखील आता काही क्षणांपूर्वीच आशिष शेलार यांनी उपस्थित केलेला आहे. आपल्याला माहिती आहे की एकीकडे लाल किल्ल्यावर अतिरिक्त कुमक देखील तैनात करण्यात आलेली आहे आणि एकीकडे भाजपनं आता विरोधकांवर म्हणजे सत्ताधाऱ्यांवर टीकेची धार कडक केलेली दिसते. आणखीन माहिती घेणार आहोत, आणखीन प्रतिक्रिया आपण घेणार आहोत. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आता आपल्या सोबत आहेत. अतुल लोंढे, आशिष शेलार यांनी अत्यंत कठोर शब्दात टीका केलेली आहे, तुमची काय प्रतिक्रिया त्यांचं? असं म्हणणं आहे की महाराष्ट्रातले पक्ष माथे फिरूनचं समर्थन करतायत. असं आहे की हे पोपट जी आहे ती रोज टेवट्याव टेवट्याव करत असतात. तीच टेवट्याव जी आहे ती आशिष शेलारांनी केलेली आहे. खऱ्या खऱ्या अर्थानं जर कोणाचा निषेध करायचा असेल तर तो अर्णब गोस्वामीचा केला पाहिजे. तो हे म्हणतो की 40 जवानांना मारल्यानंतर, त्यांना शहीद केल्यानंतर आपण निवडणूक जिंकणार आहो आणि हे मला माहिती आहे, सरकार करत आहे. त्याच्यानंतर तेव्हा आशिष शेलार कुठे गेले होते? ज्या पद्धतीनं जजेसला विकत घेण्याच्या गोष्टी अर्णब गोस्वामी करत होता त्यावेळेस हे आशिष शेलार कुठे गेले होते? आणि तो दीप संधू ज्यांनी लाल किल्ल्यावर गेला आणि तो कबड्डी प्लेअर, त्याचं नाव मला आठवत नाही, हे दोन्हीही लोक बीजेपीशी जुळलेले आहेत. यांचे फोटो मोदींसोबत दिसतात, यांचे फोटो अमित शहांसोबत दिसतात. ही लोक सनी देवलचा प्रचार करतात, स्टार प्रचारक आहे. ती लोकांना भडकवून लाल किल्ल्यापर्यंत नेतात. त्यांचा निषेध करताना आशिष शेलार दिसत नाही. ज्या जवान, ज्यांची मुलं जवान म्हणून या देशाच्या मिलिटरीमध्ये आहेत बॉर्डरवर, तीच शेतकरी जी आहे ती दिल्लीच्या बॉर्डरवर आपलं आंदोलन करते आपल्या हक्कांसाठी, त्यांच्या बाजूने बोलता येत नाही यांना. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी ज्या आहे ह्या चोराच्या उलट्या बोंबा आहेत. आशिष शेलारांनी पहिले आपलं झाकून पाहिलेलं पाहिजे की ज्या देशाचा अपमान अर्णब गोस्वामींनी केला त्याला तुम्ही सपोर्ट करता. पण त्यांनी एकाच त्याचबरोबर त्यांनी हा देखील मुद्दा उपस्थित केला की विरोधक आता या हल्लेखोरांचे रक्षक बनले, समर्थक बनले, तशा शब्दात त्यांनी तुमच्या सगळ्या म्हणजे या तिन्ही पक्षांवर टीका केलेली दिसते. त्यांचं असं म्हणणं आहे की आज शरद पवारांची पोस्ट नाही आली, रोज संजय राऊत सकाळी बोलतात पत्रकारांशी, ते आज बोलले नाहीत, मग आजच ते गप्प का, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय. काल सगळ्यात पहिली प्रतिक्रिया सन्माननीय राहुल गांधींची आलेली होती. त्यांनी सांगितलं हिंसेने कुठलाही प्रश्न सुटणार नाही, हिंसा कुठेही झाली तरी दोन्हीकडचं नुकसान झालं तरी ते नुकसान आपलंच आहे, अशा पद्धतीची त्यांची प्रतिक्रिया आली. पवार साहेबांनी काल प्रेस कॉन्फरन्स घेतली, संजय राऊतांनी सुद्धा काल प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि या घटनेचा निषेध केला. कोणीही चुकीच्या लोकांच्या पाठीशी उभं नाही आहे. आज दीप संधूला यांनी अटक का नाही केली याचं पण यांनी उत्तर द्यावं. यांनी अजूनपर्यंत देशद्रोही अर्णब गोस्वामीला अटक का नाही केली याचं उत्तर द्यावं. आणि मग कालपासून पंतप्रधानांकडनं एकही स्टेटमेंट आलं नाही, कालपासून गृहमंत्र्यांकडनं आणि अमित शहाजीकडनं एकही स्टेटमेंट आलेलं नाही. कुठल्याही पद्धतीनं त्या दीप संधूवर कुठलीही कारवाई केलेली नाहीये किंवा ज्या त्यांनी चिथवून तिथे लोकांना नेलं हे सरळ सरळ स्पष्ट झालेलं आहे. त्याच्यानंतर हे लोक ज्यांनी चूक केलेली आहे, ज्यांनी कालचा दिवस खराब केलेला आहे, शेतकऱ्यांचं आंदोलन खराब केलेलं आहे, त्यांच्यावर कुठलीही कारवाई न करता या लोकांना बोलण्याचा अधिकार काय आहे? अतुल लोंढेंनी उपस्थित केलं. धन्यवाद अतुल लोंढे या तुमच्या प्रतिक्रियेबद्दल. आपण बघतोय आशिष शेलार यांनी सडकून टीका केलेली आहे आणि त्याला अतुल लोंढेंनी उत्तर दिलेलं आहे, विरोधक हल्लेखोरांचे रक्षक बनलेत असा सवाल आता अशी प्रतिक्रिया समत आता आशिष शेलार यांनी व्यक्त केलं होतं. त्यांनी असं देखील म्हटलं होतं की कायद्याला आधी पवारांचा पाठिंबा होता आणि आता या प्रश्नाची चौकशी होणं गरजेचं आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. मग अर्णब गोस्वामींवर चौकशी संदर्भातला मुद्दा आता अतुल लोंढेंनी देखील उपस्थित केलाय. त्यांनी असं म्हटलंय की आतापर्यंत मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं याविषयी काही निवेदन किंवा या संदर्भातलं त्यांनी काहीच कोणती बाजू मांडण्यात आली नव्हती असं देखील सवाल आता अतुल लोंढे यांनी उपस्थित केलाय. पण त्याचबरोबर आताची महत्वाची बातमी ती म्हणजे एकीकडे ही आरोप प्रत्यारोपांच्या फैरीत झडत राहतील पण लाल किल्ल्यावर पॅरामिलिटरी फोर्सेसची कुमक आणखीन वाढवण्यात आल्याची आणखीन एक महत्वाची बातमी. दिल्लीतली कालची घटना हिंसेची आणि त्यानंतरचे पडसाद